नमस्कार, मालवणी फॅमिली या चॅनलमध्ये मी तृप्ती सावंत तुमचं मनापासून स्वागत करते. तर हे कबूतर बघा, बाल्कनीमध्ये काय फिरते, मजा घेते. तर इथे आम्हाला कबूतरांचा खूप त्रास आहे आणि इथे मी माझ्या मुलीला स्कूलमध्ये सोडून आले. मग हॉलमध्ये जेवढा पसारला होता तेवढा सगळा आवरून घेतला आणि मग बसून छान गाणी ऐकली. आणि आज तिच्या टिफिनसाठी मी फरसबीची भाजी केली होती. आणि इथे मी तुम्हाला हे ओले काजू कशी सोलायचे हे दाखवते. तर हे गावावरून आलेत, तशी दोन भाग करून घ्यायची सुरीला आणि हाताला छान तेल लावून घ्यायचं. आणि तेल नाही लावलं तर मग हाताची सालं निघतात. तर असं काजूगर एकदम इझिली निघतो. अशी टोकदार सुरी घ्यायची आणि त्याने तो काढायचा. पण ते मी साल न काढता मध्ये फ्रीजमध्ये ठेवणार आहे, कारण का भाजी मला पटकन करायची नव्हती. तर भाजीचा रेसिपीचा जो व्हिडिओ आहे ना तो मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकला आहे, तर तो नक्की बघा. आता आपण हक्का नूडल्सची रेसिपी बघतो आहे. तर इथे मी झाकण ठेवून पाणी उकळून घेतलं आहे. इथे मी थोडंसं मीठ टाकलं आहे आणि तेल घालणार आहे थोडंसं. पाण्याला चांगली उकळी आली की मग आपण हक्का नूडल्स त्याच्यामध्ये छान शिजवून घेऊया. तर एक 10 मिनिटात हे व्यवस्थित शिजून होतात. इथे तुम्ही बघू शकता अगदी मोकळे झाले आहेत, व्यवस्थित शिजून झाले आहेत. तर हे का गाळणीमध्ये काढून घ्यायचे आणि वरून थंड पाणी टाकायचं. जर तुम्हाला लगेच करायचे नसतील ना मग त्यावर कॉर्नफ्लावर घालायचं, म्हणजे जेणेकरून ते सुटसुटीत राहतात. तर चला रेसिपीकडे बघूया. एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं. आणि त्या अगोदर मी इथे साहित्य दाखवते मी तुम्हाला काय काय घेतलं आहे ते. इथे मी कोबी जास्त घेतला आहे, कॅप्सिकम एक अख्खी घेतली आहे, गाजर अख्खा घेतला आहे, कांदा आणि गार्लिक घेतला आहे, बारीक चॉप करून घेतलं आहे. तर मी ते तिला देताना भाज्यांचा वापर जास्त करते जेणेकरून ते जास्त हेल्दी व्हावं. तर इथे मी 2 चमचे तेला लसूण पहिला व्यवस्थित परतवून घेतला, मग कांदा टाकला. कांदा हलका मऊ झाला की मग आपण सगळ्या भाज्या हाय फ्लेमवरतीच परतून घेणार आहोत. ओव्हरकुक नाही करायच्यात भाज्या. तर इथे तुम्ही बघू शकता मी हाय फ्लेमवरती सर्व भाज्या परतून घेते आहे. आणि मग नंतर आपण त्यामध्ये आपण जे हक्का नूडल्स शिजवून घेतले ते ह्यामध्ये घालायचे. आणि जरा असे त्या ह्याने काविल त्याच्या ह्याने जरा असे तोडून टाकायचे, म्हणजे ते अख्खे आहेत तर ते मी असे तोडून घेतले आहेत. आणि नंतर मग त्याच्यामध्ये सोया सॉस घेतला 1.5 चमचा, त्याच्यानंतर काळी मिरी पावडर. आणि इथे मी हक्का नूडल्सचा जो मसाला येतो तो मी अर्धं पॅकेटच वापरलं आहे, कारण का मी एकच पॅकेटचे नूडल्स बनवले आहेत. आणि यामध्ये एक्स्ट्रा असं मीठ टाकू नका, कारण का हक्का नूडल्सचा मसाला वापरला तर त्यामध्ये भरपूर मीठ असतं, त्याच्यामुळे अगोदरच मीठ घालू नका. आणि सोया सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं. तर मिठाचा इथे मी अजिबात वापर नाही केला, त्या ह्याच्यामध्येच ते व्यवस्थित झाले आणि खूप छान होतात. आणि भाज्या जास्त वापरल्या तर ते मुलांसाठी पण हेल्दी असतं. तर अशा प्रकारे नक्की करून बघा. आणि आपला चॅनल जर तुम्हाला आवडत असेल, रेसिपीज आवडत असतील, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.